पालकमंत्री सुरेश खाडे यांनी मिरज विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात स्थावर आणि जंगम अशी एकूण मालमत्ता 5,67,91,479 रुपये नमूद आहे. 15 वर्षात त्यांच्या संपत्तीत दुपटीपेक्षा अधिक वाढ झाल्याचे दिसून येते. खाडे यांनी 3 वेळा मिरज मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. त्यांचे शिक्षण 12वी उत्तीर्ण आहे. त्यांच्या संपत्तीत गेल्या 15 वर्षात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्यावर जतमध्ये 1 फौजदारी गुन्हा दाखल आहे. 3 निवडणुका जिंकणाऱ्या खाडे यांच्या नावावर 22,79,000 रुपयांची एक मोटर नोंद आहे. 300 ग्रॅम सोने त्यांच्या नावावर आहे. पेड, मोराळे, चिंचणी येथे शेतजमीन, तर वासुंबे, मिरज, पुणे, पन्हाळा तालुका, नवी मुंबई आदी ठिकाणी अन्य जागा त्यांच्या नावावर आहेत. बँक ऑफ इंडियाकडे 10,85,000, डोंबिवली नागरी सहकारी बँकेकडे 5,70,000 कर्ज नमूद करण्यात आले आहे. उत्पन्नाचा स्रोत शेती दाखवण्यात आला आहे. दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांच्या नावे स्थावर आणि जंगम अशी एकूण 86,80,975 रुपयांची मालमत्ता आहे. कोणत्याही वित्तीय संस्थेची देणे त्यांच्या नावावर नसल्याची नोंद विधानसभा निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात करण्यात आली आहे. तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघातून रोहित पाटील यांनी उमेदवारी दाखल केली आहे. ते प्रथमच निवडणूक रिंगणात उतरले आहेत. 2023 आणि 2024 वार्षिक आयकर विवरणपत्रात त्यांनी 8,87,788 इतके उत्पन्न दाखवले आहे. त्यांचे नावे कोणतेही वाहन नसल्याचे नमूद आहे. शेतजमिनीचा तसेच अंजनी येथील निवासी इमारतीचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे. व्यवस्थापन शास्त्रातील पदवी त्यांनी घेतली आहे. सध्या त्यांचे वय 25 वर्षे आहे.